शासनाकडे मागू नका, कर्ज काढायची पाहिजे. लग्ना आपण पुणेकर स्वाभिमानी आहे, आपण कर्ज रोखे करूया, आपण कर्ज उभं करू. शेवटी काय आहे की जगामध्ये कुठेही पाहिलं तर कर्ज काढण्याची पद्धती होत नाही. तर माझं इथं म्हणणं आहे या दृष्टिकोनाने की राज्य शासन जर करत नसेल, अमृत योजनेमध्ये केंद्र शासन जर त्याचा समावेश करत नसेल, तर आपण पुणेकरांसाठी रस्त्यावर आपण निधी उभा करू. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये 24/7 हा अतिशय प्रकल्प पुणेकरांच्या पाठ्यासाठी आपण कार्यान्वित होण्यासाठी मदत करू. धन्यवाद. माननीय अविनाशी बागवे. माननीय महापौर साहेब, फक्त प्रशासनाने एकच गोष्टीचा खुलासा करावा अशी विनंती. हे जे 6 ज्यांनी बिडिंग केलं होतं, तर हे 6 बँक केंद्र सरकार किंवा कोणाच्या जीआर किंवा कोणाच्या परिपत्रकानुसार हे 6 कन्सल्टंट होते, तर आपण ओपा टेंडर फुटवून एवढे 6 लोक आले होते आणि त्यातले मग पात्र आणि अपात्र कसे ठरले याचा फक्त थोडासा खुलासा करावा. माननीय विश्वजीत तांबे. माननीय महापौर, मला वाटतं की इथं बसलेल्या प्रत्येक सभासदाचे नव्हे तर प्रत्येक पुणेकराची जी अनेक वर्षाची मागणी 24/7 योजना शहरामध्ये अंमलात यावी, प्रत्येक पुणेकराला, शहराच्या प्रत्येक भागातील नागरिकाला पत्रकामध्ये त्याचं नियोजन व्हावं आणि तो कशा पद्धतीने खर्च करायचा हा दरवर्षी त्या त्या स्थायी समितीनं किंवा जनरल बॉडीने त्याच्याबाबत निर्णय घ्यावा. मी साहेब तुम्हाला माहिती नसेल कदाचित, तुमच्याकडे अनेक काही अधिकाऱ्यांचे आपल्या इथल्या कोणाला नाव उल्लेख करणार नाही, पण एक माहिती म्हणून सांगतो, काही अधिकाऱ्यांचे देखील मागील काळात असेच काही प्रमाणात कुठेतरी एखाद्या खात्यांतर्गत पैसे आले आणि ते त्यांनी त्याच खात्यांतर्गत कुठल्या तरी कामासाठी खर्च केले. कदाचित ते एस्ट्रो अकाउंट नव्हतं, पण त्यांच्या प्रशासकीय एन्क्वायरी झाल्या आणि काही तरी संघटन पकडले. सर माझी अशी विनंती की एस्ट्रो अकाउंट न करता त्या त्या जसं आपण नेहमी सर्वजण म्हणतो की जनरल बॉडी सर्वांचे जनरल बॉडी असेल किंवा स्थायी समिती यांना त्याचा तो अधिकार असावा. कारण जर एस्ट्रो अकाउंटची जर फक्त पाणीपुरवठ्यासाठीच संकल्पना आहे जी असेल, तर साहेब मी तर असेल तुम्हाला पहिले विनंती करेल की दोन गोष्टींसाठी अजून एस्ट्रो अकाउंट आणा. एक तर पहिलं PMPL साठी, कारण अनेक महिने तुमच्या